अजिंठा डोंगररांगेत धावडा ते फत्तेपूर रस्त्याने धावड्यापासून उत्तरेस 5 किलोमीटर अंतरावर गोदरी घाटाच्या कडेला डालकी नदीचे उगमस्थान आहे. हा संपूर्ण परिसर अजिंठा डोंगराने वेढलेला असून येथे डालकी नदीवर प्रवाहित असलेला धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असून आज आपण ह्याच धबधब्याची भटकंती करणार आहोत. मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. सध्या मी उभा आहे, माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही की हा संपूर्ण अजिंठा डोंगरचा भाग आहे आणि ह्या अजिंठा डोंगराच्या परिसरामध्ये मी सध्या उभा आहे. माझ्या पाठीमागचा जो हा रस्ता आहे हा ह्या बाजूचा रस्ता जातोय, हा जामनेरकडे जातोय, फत्तेपूर मार्गे जामनेर. आणि हा जो रस्ता आहे या बाजूला जातोय तो अजिंठा बुलढाणा रोडवरील धावडा या गावाकडे. मित्रांनो मागच्या 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अजिंठा डोंगर रांगेतले 2 अपरिचित असे धबधबे दाखवले आणि खूप सुंदर असे ते धबधबे होते. तर आज सुद्धा मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशाच एका अपरिचित ठिकाणाच्या भटकंतीसाठी. ते म्हणजे हा जो रस्ता जामनेरकडे जातोय ना, त्या जामनेरकडे जाणाऱ्या रस्त्याने गोदरी गावाच्या अगोदर गोदरी घाटामध्ये एक अतिशय सुंदर असा डालकी धबधबा आहे. तो सुद्धा एक अपरिचितच धबधबा आहे आणि आज आपण तोच डालकी धबधबा एक्सप्लोअर करणार आहोत. मी सध्या ज्या नदीच्या पुलावर उभा आहे ना, तर ही नदी समोर इकडे जाऊन या नदीवर सिडीघाट जो मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता तो धबधबा कोसळतो. तो सुद्धा अतिशय सुंदर धबधबा आहे. तो व्हिडिओ तुम्ही जर अजून बघितला नसेल तर आय बटनमध्ये दिलेला आहे, तो सुद्धा नक्की बघा. तर चला जास्त वेळ करत नाही, आता आपण सरळ जाऊया ह्या जामनेरकडे जाणाऱ्या रस्त्याने डालकी धबधबा एक्सप्लोअर करण्यासाठी. तुम्ही आपला ह्या ठिकाणापर्यंतचा आतापर्यंत जो प्रवास आहे तो बघितलेला आहे. तर आपण आता येऊन पोहोचलेलो आहोत या गोदरी घाटाच्या खाली आल्याच्या नंतर. माझ्या ह्या बाजूला जो परिसर दिसतोय तुम्हाला अतिशय निसर्गरम्य, त्या बाजूला हा डालकी धबधबा आहे. तर चला ह्या ठिकाणावरून रस्ता आहे जाण्यासाठी, तर दाखवत तुम्हाला रस्ता सुद्धा आणि निसर्गरम्य हा डालकी धबधबा सुद्धा. मित्रांनो ह्या ठिकाणी जो रस्ता आहे ना तो फार मोठ्या प्रमाणामध्ये थोडासा अवघड आहे, कारण पूर्णपणे
असे खडे खडे त्याचे झालेले आहेत, त्यामुळे तुम्हाला उतरताना थोडंसं सावकाश या ठिकाणी उतरावं लागतं. तुम्ही बघू शकता समोर घनदाट असं जंगल आहे आणि ह्या जंगलातून रस्ता. एक थोडासा छोटा प्रॉब्लेम झालेला आहे माझ्या कॅमेऱ्याचं, जे समोर आहे ना थोडंसं तुम्हाला इथलं क्लिअर दिसत नसेल तर एक नॉर्मल थोडासा इश्यू आहे कॅमेऱ्याचा, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येतो आहे. तर चला जाऊया आपल्या डालकी धबधब्याकडे. बघू शकता तुम्ही किती घनदाट असं जंगल आहे समोर. पाऊस आणि निसर्गाचं एक नातं आहे. पावसाळ्यातला निसर्गाचा आविष्कार पाहायचा असेल तर त्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जावे लागते. हिरवळीने नटलेली वनसृष्टी, कोसळणारे धबधबे हे निसर्गावर प्रेम करणाऱ्या पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण ठरतात. घनदाट झाडीने भरलेली उंच खडकांमधून दरीत कोसळणारी डालकी नदी आणि तिच्या नावावरूनच ओळखला जाणारा हा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांना खुणावत असतो. उंच डोंगरावरून पाण्याची धार भूतलावर कोसळते आणि येथूनच डालकी नदी दक्षिण ते उत्तर वाहत येऊन पुढे उत्तर वाहिनी असलेल्या कांग नदीला मिळते. पावसाळ्यात येथे पर्यटकांची फार मोठी वर्दळ पाहायला मिळते. ह्या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा 100 फुटावरून आणि 7 टप्प्यात कोसळणारा धबधबा आहे, त्यामुळे त्याचे सौंदर्य काही वेगळेच भासते. ह्या ठिकाणी तुम्ही जर जळगाव येथून येणार असाल तर जळगाव जामनेर फत्तेपूर गोद्री मार्गे हा धबधबा 74 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही जर बुलढाणा येथून येणार असाल तर बुलढाणा जाळीचा देव धावडा मार्गे हा धबधबा 43 किलोमीटर अंतरावर आहे. आणि तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर येथून येणार असाल तर छत्रपती संभाजीनगर सिल्लोड शिवना धावडा मार्गे हा धबधबा 112 किलोमीटर अंतरावर आहे. असा निसर्गाचे अनमोल सौंदर्य लाभलेले ह्या धबधब्याला तुम्ही सुद्धा एक वेळ नक्कीच भेट द्यायला हवी. मित्रांनो, एकदाचे आपण हा जो डालकी धबधबा होतो त्या ठिकाणचा जो ट्रेक वरती करून आता आलेलो आहोत. थोडासा आपल्या डीजीआय उस्मो ॲक्शनचा प्रॉब्लेम झाल्यामुळे जास्त तुम्हाला व्यवस्थितपणे दाखवू शकलो नाही, मात्र अतिशय सुंदर असा हा धबधबा आहे आणि तुम्ही सुद्धा एक वेळ या ठिकाणी नक्कीच भेट द्यायला हवी. तर चला आता या ठिकाणावरच हा व्हिडिओ समाप्त करतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा.
लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.